तुम्ही कधी हा विचार केलाय भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि आजी इंदिरा गांधी म्हणजेच नेहरू आणि गांधी घराण्याचे वारसदार राहुल गांधी यांची संपत्ती किती असेल तर एक लक्षात ठेवा जास्त काही नाही फक्त वीस कोटी रुपयाची संपत्ती आहे यांची निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधी यांनी याची माहिती दिली त्यांच्याकडे सध्या पंचावन्न हजार रुपये कॅश आहे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचे उत्पन्न एक कोट दोन लाख अष्ट्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपये होतं याशिवाय राहुल गांधी यांच्या नावावर पोस्टल सेव्हिंग्स एन एस एस आणि इन्शुरन्स पॉलिसी मध्ये सुमारे एकसष्ट लाख बावन्न हजार रुपये जमा आहेत यांच्या नावावरती बँकेत सव्वीस लाख पंचवीस हजाराचा डिपॉझिट जमा आहे शेअर बाजारामध्ये यांची गुंतवणूक चार कोटी तेहतीस लाख इतकी आहे राहुल गांधी यांची म्युच्युअल फंड मध्ये तीन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाची गुंतवणूक आहे तर सोरण गोल्ड बँक मध्ये पंधरा पॉईंट दोन लाखाची गुंतवणूक आहे चार लाख वीस हजाराचे दागिने आहेत राहुल गांधीकडे स्वतःच्या मालकीचे घर नाही पण गुरुग्राम मध्ये नऊ कोटीच्या दोन बिल्डिंग त्यांच्या नावावरती आहेत त्यांची किंमत नऊ कोटीहून अधिकच आहे गेले साठ पासष्ट वर्ष यांच्या हातात सरकार होती यांनी जे काय केलं ते देशासाठी केलं स्वतःसाठी जे काय केलंय ते आता तुमच्या समोर आहेच आता तुम्ही मला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा राहुल गांधी तुमचं मत काय आहे हे मला कमेंटमध्ये कळू द्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये कुणाच्या प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन काढायचंय हे देखील सांगा